नमस्कार, आज आपण इयत्ता चौथी गणित या विषयामधील संख्याज्ञान भाग दोन हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या संख्याज्ञान भाग दोन मध्ये जे स्वाध्याय दिलेले आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला पहा संख्या वाचा. दिलेल्या संख्यांचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. सुरुवातीला दिलेली जी संख्या आहे ती पहा 1001 अशा पद्धतीने त्याचं वाचन करता आलं पाहिजे आपल्याला. सुरुवातीची संख्या दिलेली आहे 1001, 1010, 1100, 2002, 2020, 2200, 4004, 4040, 4400, 5051, 5105, 5150, 5501, 3067, 3607, 3670, 3076, 7038, 7308, 7083, 7830, 9000, 9009, 9090, 9900. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संख्यांचं वाचन केलेलं आहे. त्याच्या पुढचा भाग आहे पहा तिसरा, दिलेल्या संख्या वाचा अक्षरात लिहा. बघा, दिलेली संख्या 1235 ही आपण अक्षरामध्ये लिहिणार आहोत. 1235, 2341, 2341, 3507, 3507, 4115, 4115, 5045, 5045, 6787, 6787, 7890, 7890, 8888, 8888, 9007, 9007. पुढचा पहा चौथा, प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी पाच संख्या लिहा आणि वाचा. दिलेल्या संख्येत पहा 3, 2, 6, 7, 3, 2, 6, 7 या दिलेल्या चार अंकापासून चार अंकी पाच संख्या आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. सुरुवातीची संख्या आहे 3267, 2673, 6732, 7326, 2376. प्रत्येक अंक एकदाच घेऊन आपण अशा पद्धतीनं चार अंकी पाच संख्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. अजूनही आपल्याला संख्या तयार करता येतील. पुढच्या आकृतीमध्ये दिलेले संख्या आहेत पहा 8509, 8509 या अंकांचा वापर करून आपल्याला चार अंकी संख्या तयार करायची आहे. सुरुवातीची संख्या तयार केली आहे 8509, 5098, 9805, 9508, 5890 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी चार अंकी संख्या तयार केलेल्या आहेत. पाचवा, संख्या पाटीवर एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक व हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या चार अंकी संख्या तयार करा व वाचा. अंक दिलेले आहेत पहा, सुरुवातीची संख्या दिलेल्या 3025, याच्यामध्ये एकक आहे 5, दशक आहे 2, शतक आहे 0, हजार स्थाने आहेत 3. या चार अंकांचा वापर करून आपण त्यांचे स्थान बदलून आपण वेगवेगळ्या चार अंकी संख्या तयार करणार आहोत. सुरुवातीला आपण हजाराच्या ठिकाणी घेतलं 2, शतकाच्या ठिकाणी 0, दशकाच्या ठिकाणी 3 आणि एककाच्या घरात 5. आता ही संख्या तयार झाली पहा 2035. त्याच पद्धतीने आपण प्रत्येकाच्या घरातली संख्या बदलून आपण दुसरी संख्या तयार केली पहा 5230. त्याच्या पुढची संख्या आहे पहा 5320. त्यानंतर आणखीन आपल्याला अंक दिलेले आहेत पहा 1426. या 1426 या अंकांच्या ज्या घरात त्या अंक आहेत त्यांचे स्थान बदलून आपण नवीन संख्या तयार करणार आहोत. नवीन संख्या या ठिकाणी तयार केलेल्या आहे 1246.
त्याच्या पुढची संख्या आहे पहा 1426, त्याच्या पुढील संख्या आहे 1624. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संख्या तयार केलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे पहा 5 अंकी संख्या ओळख. रेशमा, सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? सचिन म्हणतो 9999. नरगेस, त्याच्या पुढची संख्या कोणती? ताई. करूनच पाहू, संख्येत 1 मिळवला की पुढची लगतची संख्या मिळते हे माहित आहे ना. आता 9999 अधिक 1 ही बेरीज उभ्या मांडणीत करू. 9 एकक अधिक 1 एकक हे 10 एकक होतात. त्यांचा एक दशक हातचा तयार होतो, तो दशकाच्या घरात मांडू. 9 दशक अधिक 1 दशक मिळून 10 दशक. त्यांचा एक शतक हातचा तयार होतो, तो शतकाच्या घरात मांडू. 9 शतक अधिक 1 शतक मिळून 10 शतक. 10 शतकांचा 1000, तो 1000. हजाराच्या घरात मांडू, हजाराच्या घरात 9 अधिक 1 म्हणजे 10 आले, म्हणून ती संख्या 10000 आहे. हे 10000 एकत्र करून त्याला 1 दशहजार म्हणू. त्यांच्यासाठी हजाराच्या डावीकडे एक नवे स्थान निर्माण करून त्याला दह हे नाव देऊ. त्याच्यापुढे 5 अंकी संख्यांचे वाचन व लेखन. खालील 5 अंकी संख्या पहा. 13578 अशी जी संख्या दिलेली आहे, या संख्येचे वाचन 1 दशहजार, 3000, 5 शतक, 7 दशक, 8 एकक असे करता येईल. परंतु सोयीसाठी ही संख्या 13578 अशी वाचतात, म्हणजेच वाचताना दह आणि ह ही स्थाने एकत्र घेतात. पुढे पुढील संख्या वाचाव अक्षरातल्या. 20000, 80000, 68000, 54000, 79000, 99000. पहा पुढे प्रतीके दिलेले आहेत. प्रतीके पहा तयार झालेल्या संख्या वाचा. बघा या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार या प्रत्येक घरामध्ये काही प्रतीकं दिलेले आहेत. त्या प्रतीकांचा विचार करून दिलेल्या प्रतीकानुसार अंक म्हणून आपण या ठिकाणी संख्या तयार केलेल्या आहेत. पहिला पहा 42121. त्यानंतर दुसऱ्या पहा 50001. या ठिकाणी दशहजाराच्या घरामध्ये 5 आहेत, एककाच्या घरामध्ये 1 आहे, बाकी हजार, शतक आणि दशक या घरामध्ये एकही प्रतीक नाही. त्यामुळे या ठिकाणी 00 असं या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, म्हणून ही संख्या तयार झालेली आहे 50001. त्यानंतर बा तिसरा 60026. या ठिकाणी एककाच्या घरामध्ये 6 आहेत, दशकाच्या घरामध्ये 2 आहे, शतकाच्या घरामध्ये 0, हजाराच्या घरामध्ये 0 आणि दशहजाराच्या घरामध्ये 6 आहे, म्हणून ही संख्या तयार होते 60026. चौथा आहे पहा 31000. या ठिकाणी एककाच्या घरात 0, दशकाच्या घरात 0, शतकाच्या घरात 0 आणि हजाराच्या घरामध्ये 1 प्रतीक असल्यामुळे या ठिकाणी 1 लिहिणार आहोत आपण, दशहजाराच्या घरामध्ये 3 लिहिणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी संख्या तयार होते आपली 31000. त्याच्यापुढे पहा अक्षरी संख्यांचे अंकात लेखन. पहिला 62037. 62037 यामध्ये 62 ह बरोबर 60 ह अधिक 2 ह, म्हणजेच यात 7 ह व 2 ह आहेत. या संख्येत शतक नाहीत म्हणून शतकाच्या घरात 0 लिहिले. 70206. 70000 म्हणजे 7 दह आहेत. याशिवाय संख्येत आणखी हजार नाहीत व दशकही नाहीत, म्हणून हजार व दशक या घरात 0 लिहिले. तिसरा 30001. इथे 30000 म्हणजे 3 दह आहेत. याशिवाय संख्येत आणखी हजार, शतक किंवा दशकही नाहीत, म्हणून त्या घरात 0 लिहिले. आता यावरील स्वाध्याय पहा अक्षरी संख्या अंकातल्या. 40000. या ठिकाणी 40 हे आपल्याला 4 दशहजार दिलेले आहेत. एकक, दशक, शतक, हजार अशा पद्धतीने आपल्याला 4 वरती 4 शून्य देऊन 40000 या ठिकाणी लिहिता येईल. दुसरा 50050. 3 12313. 45003. 23105. 68005. अशा पद्धतीने आपल्याला संख्या लिहिता येतील. पुढे पहा संख्या वाचा व अक्षरातल्या. पहिला 52045. 23409.
45,600 तिसरा सोबाच्या संख्या पाटीवर एकक दशक शतक हजार दश हजार पाचशे अंक बदलून पाच संख्या लिहावर वाचा. दिलेल्या आपल्याला संख्या पाटी दिलेल्या आहे 23,411. या ठिकाणी एककाच्या घरात एक आहे, दशकाच्या घरात एक आहे, शतकाच्या घरात चार आहेत, हजाराच्या घरात तीन आहेत आणि दश हजाराच्या घरात दोन आहे. या ठिकाणी आपण प्रत्येकाचं ठिकाण बदलून संख्या तयार करू. दश हजाराच्या घरात तीन ठेवतो, हजाराच्या घरात चार, शतकाच्या घरात दोन, दशकाच्या घरात एक आणि एककाच्या घरात एक. अशा पद्धतीने संख्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत 34,211. अशाच पद्धतीने आपल्याला पुढची संख्या तयार करायची आहे 42,311. त्याच्या पुढची संख्या तयार केलेली आहे 21,314 आणि त्याच्याही पुढची संख्या तयार केलेली आहे 14,123. त्यापुढील संख्या आहे 12,134. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या संख्या तयार केलेल्या आहेत. चौथा 9, 5, 6, 1, 8 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून पाच अंकी सहा संख्या लिहा. बघा दिलेले जे अंक आहेत ते अंक एकदाच वापरून आपण पाच अंकी सहा संख्या या ठिकाणी तयार करणार आहोत. सुरुवातीला आपण 56,189, दुसरी 65,189, तिसरा 15,689, चौथा 89,156, त्याच्यानंतर 98,156, त्याच्यापुढील 51,568. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी संख्या तयार करता येतील. पाचवा पा 1, 5, 6, 4, 7 हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या लिहा. सर्वात मोठी संख्या लिहित असताना आपण अगोदर दिलेल्या अंकामधील सर्वात मोठा अंक घेऊ, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जरा लहान असताना, नंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेख्या लहान असं करत आपण दिलेल्या संख्यामधील संख्यांचा उतरता क्रम लिहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठी संख्या तयार करता येईल. त्याच्यापुढील आपला सहावा 4, 3, 9, 8, 7 हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून दोन संख्या तयार करा. सुरुवातीला आपण चढता क्रम तयार करणार आहोत. चढता क्रम तयार करत असताना सर्वात दिलेल्या अंकामधील सर्वात लहान अंक पहिल्यांदा घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा परत मोठा असं करत आपण संख्यांचा चढता क्रम तयार करून आपण संख्या तयार करणार आहोत. ती आहे 34,789. त्याच्यानंतर पुढील आपण उतरता क्रम. उतरता क्रम तयार करत असताना चढत्या क्रमापेक्षा उलट क्रमाने, म्हणजे सुरुवातीला संख्या जी असणार आहे, अंक जो असणार आहे तो सर्वात मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा, त्याच्यानंतर लहान, त्याच्यानंतर लहान, अशा पद्धतीने आपण उतरत्या क्रमाने अंक लिहित गेल्यास आपल्याला उतरत्या क्रमाची संख्या तयार झालेली दिसून येईल 98,743. सातवा पा 6, 0, 7, 5, 4 यातील सात हा अंक एकच स्थानी घेऊन पाच संख्या तयार करा व लिहा. सुरुवातीला आपण या ठिकाणी संख्या तयार केली आहे 45,067. यामध्ये एककाच्या घरामध्ये सात आलेला आहे, त्यानंतर 45,607 या ठिकाणी सुद्धा सात हा एककाच्या घरात आहे, त्याच्यापुढील 56,047, त्याच्यापुढील 60,457 आणि त्याच्यापुढील 50,647. अशा पद्धतीनं एकक स्थानी सात अंक येईल. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाच संख्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यापुढील प्रश्न आहे पा 4, 9, 3, 5, 1 यापैकी सर्वात लहान अंक एकक स्थानी घेऊन पाच संख्या लिहा. आता दिलेल्या अंकामधील 4, 9, 3, 5, 1 यामध्ये सर्वात लहान अंक आहे 1. एक हा अंक एककाच्या ठिकाणी घेऊन आपण नवीन संख्या पाच संख्या तयार करणार आहोत. सुरुवातीची संख्या तयार केलेली आहे 53,941, त्याच्यापुढील 54,391, त्याच्यापुढील 34,951, त्याच्यापुढील 95,431, त्याच्यापुढील 45,391. बघा या सर्व संख्यामध्ये एकक स्थानी एक हा अंक आलेला आहे, तो दिलेल्या अंकामधील सर्वात लहान अंक असल्यामुळे त्या तो अंक एकस्थानी घेऊन आपण या ठिकाणी पाच संख्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यापुढे पहा संख्येचे विस्तारित रूप. या ठिकाणी संवाद दिलेला पहा हमीद आणि ताई शरद मेरी यांचा. हमीद म्हणतो 5,324 ही संख्या गरजेच्या रूपात किंवा विस्तारित रूपात मांडता येईल का? ताई म्हणते आपण तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहायला शिकलो आहोत, त्याप्रमाणे चार किंवा पाच अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहूया.
शरद 5324 म्हणजे 5000 तीन शतक दोन दशक व चार एकक मेरी म्हणजे 5324 चे विस्तारित रूप 5000 अधिक 300 अधिक 20 अधिक 4 आहे ताई याप्रमाणे 23375 या पाच अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहा शरद 23375 म्हणजे 2 द ह 3 ह 3 श 7 द व 5 ए 23375 चे विस्तारित रूप 20000 अधिक 3000 अधिक 300 अधिक 70 अधिक 5 अशा पद्धतीने आपल्याला संख्येचा विस्तारित रूप या ठिकाणी लिहिता येईल यावरील स्वाध्याय पहा पहिला खालील संख्या विस्तारित रूपात लिहा 17545 दिलेली जी संख्या आहे त्या संख्येचा विस्तारित रूप आपण पुढील प्रमाणे मांडणार आहोत सुरुवातीला आपण दिलेली जी संख्या आहे एकक दशक शतक आणि हजार त्या प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक घरात असणारी संख्येचा आपण स्थानिक किंमत लिहून विस्तारित रूप मांडणं गरजेचं आहे दिलेली संख्या पहा 17545 यामध्ये 7 ची किंमत आहे 7000 अधिक 5 ची किंमत आहे 500 अधिक 4 ची किंमत आहे 40 अधिक 5 अशा पद्धतीने आपल्याला 7545 ची विस्तारित रूप मांडता येईल त्यापुढील संख्या पहा 4050 या ठिकाणी 4 ची किंमत 4000 अधिक 0 शतकाच्या घरात 0 असल्यामुळे या ठिकाणी किंमत 0 येते अधिक 50 अधिक 0 त्यापुढील संख्या पहा 65100 60000 अधिक 5000 अधिक 100 अधिक 0 अधिक 0 त्यापुढील संख्या पहा 8000 या ठिकाणी फक्त हजाराच्या घरामध्ये 8 असल्यामुळे 8000 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अशा पद्धतीने आपल्याला त्याचे विस्तारित रूपाची मांडणी करता येईल त्यापुढील संख्या पहा 12745 10000 अधिक 2000 अधिक 700 अधिक 40 अधिक 5 त्याच्यापुढील संख्या पहा 78999 70000 अधिक 8000 अधिक 900 अधिक 90 अधिक 9 त्याच्यापुढील संख्या पहा 9392 9000 अधिक 300 अधिक 90 अधिक 2 त्यापुढील संख्या 50105 50000 अधिक 0 अधिक 100 अधिक 0 अधिक 5 त्यापुढील संख्या पहा 70495 70000 अधिक 0 अधिक 400 अधिक 90 अधिक 5 त्यापुढील संख्या पहा 82727 80000 अधिक 2000 अधिक 700 अधिक 20 अधिक 7 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी संख्यांचा विस्तारित रूपामध्ये मांडणी करता येईल पुढे पहा विस्तारित रूपावरून संख्येला आता दिलेल्या संख्याच्या विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या या ठिकाणी तयार करायची आहे सुरुवातीला दिलेल्या पहा 3000 अधिक 200 अधिक 50 अधिक 7 या सर्वांची बेरीज केली असता आपल्याला 3257 उत्तर मिळते त्यानंतर दुसरा आहे पहा 10000 अधिक 5000 अधिक 1 या सर्वांची बेरीज केली असता आपल्याला 15001 अशी उत्तर मिळते पहा तिसरा आहे पहा 4000 अधिक 500 अधिक 10 अधिक 3 या सर्व अंकांची बेरीज केली असता सर्व संख्यांची बेरीज केली असता या ठिकाणी 4513 हे आपल्याला उत्तर आलेलं दिसून येईल चौथा पहा 20000 अधिक 300 अधिक 40 अधिक 5 या सर्वांची बेरीज आहे या ठिकाणी 20345 त्यानंतर पाचवा पहा 7000 अधिक 80 अधिक 3 या सर्वांची बेरीज आहे या ठिकाणी 7083 त्याच्यापुढील संख्या आहे 90000 अधिक 90 अधिक 2 या सर्वांची बेरीज आहे पहा 90092 अशा पद्धतीने आपल्याला सर्व संख्या लिहिता येईल तिसरा आहे पहा अंक व त्यांचे स्थाने दिलेले आहेत त्यावरून संख्या तयार करा जसे 5 द ह 2 द ह 3 श 2 द 1 ए बरोबर 52321 9 श 8 द ह 5 ए बरोबर 80905 त्याप्रमाणे पहिला 7 ए 2 द 5 द ह 9 ह या सर्वांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर मिळणार आहे 59027 दुसरा 3 श 4 ह 5 द 1 द ह म्हणजेच काय 3 श म्हणजे 3 शतक 4 ह म्हणजे 4000 5 द म्हणजे 5 दशक 1 द ह म्हणजे 1 दशहजार या सर्वांची बेरीज केली असता आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळते 14350 तिसरा पहा 5 द अधिक 8 ह अधिक 7 द ह या सर्वांची बेरीज केली असता उत्तर येते आपल्याला या ठिकाणी 78050 त्याच्यानंतर चौथा पहा 5 ह 7 द ह 3 श 2 द 4 ए बरोबर
75324 पुढे बघा विस्तारित रूप हमें 5324 ही संख्या पेरजेच्या रूपात किंवा विस्तारित रूपात मांडता येईल का ताई आपण तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहायला शिकलो आहोत त्याचप्रमाणे दोन दशक व चार एकक मेरी म्हणजे 5324 चे विस्तारित रूप 5000 अधिक 300 अधिक 20 अधिक 4 आहे ताई याप्रमाणे 23375 या पाच अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहा शरद 23375 म्हणजे 2 द ह 3 ह 3 श 7 द व 5 ए 23375 चे विस्तारित रूप 20000 अधिक 3000 अधिक 300 अधिक 70 अधिक 5 अशा पद्धतीने आपल्याला करता येईल पुढील प्रश्न बघा खालील संख्यांमधील आधुरिक अंकाचे स्थानिक किंमत लिहा या ठिकाणी 1999 या ठिकाणी आधुरिक अंक आहे पा 1 1 हा हजाराच्या घरात असल्यामुळे याची किंमत आहे 1000 दुसऱ्या पाया 2345 या ठिकाणी 2 ची स्थानिक किंमत आहे पा 2000 तिसऱ्या पाया 2000 यामध्ये 0 ची स्थानिक किंमत आहे 0 त्यानंतर 4835 यामध्ये 8 ची स्थानिक किंमत आहे 800 त्यानंतर 3749 यामध्ये 9 ची स्थानिक किंमत आहे 9 कारण 9 हा एककाच्या घरात आहे 6 वाय पा 27859 यामध्ये 7 ची किंमत आहे 7000 कारण 7 हा हजाराच्या घरात आहे पुढचा आहे पा 67777 या ठिकाणी 7 ची किंमत आहे पा 700 कारण 7 हा अंक शतकाच्या घरात आहे त्याच्या पुढील अंक आहे पा 56800 7 यामध्ये 5 या संख्येखाली अधोरेखित केलेले आहे 5 हा 10000च्या घरात असल्यामुळे 5 ची किंमत 50000 या ठिकाणी येईल त्याच्या पुढील संख्या आहे 5 30050 या ठिकाणी 0 शून्याचे स्थानिक किंमत विचारलेले आहे 0 हा कोणाच्याही घरात जरी असला एककाचा असू दे किंवा 10000चा असू दे कोणाच्याही घरात असला तरी शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही 0च असते पुढे बघा घडीपत्रिकेच्या सहाय्याने संख्येचे विस्तारित रूप कशा पद्धतीने आपल्याला तयार केल बघा 3 4 किंवा 5 अंकी संख्येचे वाचन करताना प्रथम सर्वात जास्त स्थानिक किंमत असलेल्या अंकाचे वाचन व नंतर क्रमाने कमी स्थानिक किंमत असलेल्या अंकाचे वाचन करतात त्या ठिकाणी आपल्याला 27859 या संख्येचे या ठिकाणी घडी घालून कशा पद्धतीने आपल्याला संख्या तयार करता येईल विस्तारित रूप मांडता येईल ते या ठिकाणी समजावून दिलेलं आहे पुढे पाच संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी एक संवाद दिलेला आहे ताई गौरी त्याचबरोबर सुधीर अजित आणि मल्लिका या सर्वांच्या मध्ये सर्व मुलांच्या मध्ये जो संवाद दिलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहूया ताई मध्ये 125 संख्या आपण अंकात 125 अशी लिहितो म्हणजे 125 हे 125 या संख्येसाठी वापरलेले एक चिन्ह आहे पण या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ होतात गौरी म्हणते एकाच चिन्हाचे वेगळे अर्थ कसं काय ताई म्हणते गौरी समज तुला तुझ्या मैत्रिणीला 125 रुपये द्यायचे आहेत आणि तुझ्याकडे फक्त 1 रुपयाची खूप नाणी आहेत तर तू ते कसे देशील गौरी म्हणते मी 1 रुपयाची 125 नाणी देईन ताई म्हणजे 125 ह्या संख्याचिन्हाचा अर्थ 125 एकक असा होईल सुधीर समज तुझ्याकडे फक्त 10 रुपयांच्या काही नोटा आणि 1 रुपयाची काही नाणी आहेत तुला 125 रुपये द्यायचे आहेत तर तू ते कसे देशील सुधीर म्हणतो मी 10 रुपयाच्या 12 नोटा आणि 1 रुपयाची 5 नाणी देईन म्हणजे मी दिलेल्या नाणी नोटाप्रमाणे 125 चा अर्थ 12.5 एकक असा होईल ताई म्हणते बरोबर अजित समज तुझ्याकडे 100 रुपयांच्या काही नोटा 10 रुपयांच्या काही नोटा आणि 1 रुपयाची काही नाणी आहेत तुला 125 रुपये द्यायचे आहेत तर तू ते कसे देशील अजित म्हणतो मी 100 रुपयाची एक नोट 10 रुपयाच्या दोन नोटा आणि 1 रुपयाची 5 नाणी देईन त्याप्रमाणे 125 अर्थ 1 शतक 2 दशक व 5 एकक असा होईल ताई म्हणते म्हणजे 125 या संख्या चिन्हाचे तीन वेगवेगळे अर्थ आहेत ते लक्षात घ्या 125 बरोबर 125 एकक 125 बरोबर 12.5 एकक 125 बरोबर 1 शतक 2 दशक 5 एकक आता 4083 या संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगता येतील का सुधीर म्हणतो एक अर्थ 4083 एकक असा होईल अजित आणखी एक अर्थ 408.3 एकक असा होईल मलिकामध्ये आणखी एक अर्थ 40.8.3 एकक असा होईल गौरी म्हणते अजून एक अर्थ 4000.8.3 एकक असा होईल
काय म्हणते असे आणखी ही वेगवेगळे अर्थ आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मित्रांनो संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ आपल्याला सांगता येतील. पुढे पहा लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे. या ठिकाणी छोटासा संवाद दिलेला आहे यामध्ये. मेरी म्हणते नंदू 120 च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का. नंदू म्हणतो 121. मेरी म्हणते 1999 च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का. नंदू म्हणतो मला नाही सांगता येत. ताई म्हणते लगतची पुढची संख्या 1 न मोठी असते तर लगतची मागची संख्या 1 न लहान असते. नंदू म्हणतो म्हणजे 1999 मध्ये 1 मिळवल्यास लगतची पुढची संख्या 1999 अधिक 1 बरोबर 2000 ही मिळेल. तसंच दिलेल्या संख्येतून 1 वजा केल्यास लगतची मागची संख्या मिळते. म्हणजे 1999 च्या लगतची मागची संख्या 1998 आहे. यावरील दिलेला स्वाध्याय आपण पाहूया. बघा लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या लिहा. या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत आणि लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या लिहिण्यास सांगितलेलं आहे. पहिली संख्या या ठिकाणी 2999, याची लगतची मागची संख्या येईल आपल्याला 2998 आणि लगतची पुढची संख्या येईल या ठिकाणी 3000. पुढची संख्या 3800, याची लगतची मागची संख्या 3799, लगतची पुढची संख्या 3801. त्याच्या पुढील संख्या आहे 7798, त्याची लगतची मागची संख्या आहे 7797 आणि लगतची पुढची संख्या आहे 7799. पुढची संख्या दिली आहे आपल्याला 1000. 1000 ची लगतची मागची संख्या आहे 999 आणि लगतची पुढची संख्या आहे 1001. पुढची संख्या आहे 3459, लगतची मागची संख्या आहे 3458 आणि लगतची पुढची संख्या आहे 3460. 5009 ही संख्या दिलेली आहे, त्याची लगतची मागची संख्या 5008 आणि लगतची पुढची संख्या आहे 5010. या ठिकाणी पहा 7798 यामध्ये लगतची मागची संख्या दिलेली आहे 7797 आणि लगतची पुढची संख्या या ठिकाणी 7799 लिहिणं आवश्यक होतं, परंतु या ठिकाणी 7798 असं लिहिण्यात आलेलं आहे, ते आपल्याला दुरुस्ती करता येईल. त्यापुढील पहा संख्यांचा लहान मोठेपणा. ताई संख्यांचा लहान मोठेपणाविषयी तुम्ही काय शिकलात. नंदू कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 2 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. प्रिया दोन्ही संख्या 3 अंकी असतील तर जिचा शतकस्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. ताई मग आता 4 अंकापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवा. प्रिया म्हणते कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 4 अंकी संख्येपेक्षा लहानच असणार. नंदू दोन्ही संख्या 4 अंकी असतील तर जिचा हजार स्थानातील अंक मोठा ती संख्या मोठी. हजार स्थानचे अंक सारखे असतील तर शतक स्थानचे अंक पाहून ठरवू, ते समान असतील तर दशक स्थानावरून लहान मोठेपणा ठरवू. दोन्ही संख्या 4 अंकी असतील तर जिचा हजार स्थानातील अंक मोठा ती संख्या मोठी. हजार स्थानचे अंक सारखे असतील तर शतक स्थानचे अंक पाहून ठरवू, ते समान असतील तर दशक स्थानावरून लहान मोठेपणा ठरवू. जसं 4567 हे 4325 पेक्षा मोठे आहेत. यावर आधारित आपण या ठिकाणी स्वाध्याय पाहणार आहोत. खालील सारणी पूर्ण करा. दिलेल्या ज्या संख्या आहेत दोन दोन संख्या दिलेल्या त्यामध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या आपण या ठिकाणी निवडणार आहोत. 2123 आणि 1968 बघा दिलेल्या संख्या 2123 आणि 1968 यामध्ये सर्वात लहान संख्या 1968 आणि यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 2123. त्यापुढील संख्या दिलेल्या पहा 2342 आणि 2432. यामध्ये लहान संख्या 2342 आणि मोठी संख्या 2432. पुढे दिलेल्या पहा 9542 आणि 9549. यामध्ये लहान संख्या आहे 9542 आणि मोठी संख्या आहे 9549. पुढे संख्या दिलेल्या पहा 9999 आणि 9999. त्यामध्ये लहान संख्या 999 आणि मोठी संख्या 9999. त्यापुढील संख्या पहा 6070 आणि 8079. यामध्ये सर्वात लहान संख्या दोन्हीमधील 6070 आणि मोठी संख्या 8079. पुढील संख्या पहा 5978 आणि 7539. त्यामध्ये लहान संख्या आहे 5978 आणि मोठी संख्या 7539. अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्या स्थानावरून संख्यांचा लहान मोठेपणा या ठिकाणी आपल्याला ठरवता येईल. त्याच्या पुढे पहा
चढता उतरता क्रम दुकानात वेगवेगळ्या कंपन्यांचे कपाटे विक्रीस आहेत. एका कपाटाची किंमत 4750 रुपये, दुसऱ्या कपाटाची किंमत 6200 रुपये व तिसऱ्या कपाटाची किंमत 3980 रुपये आहे. कपाटाची सर्वात जास्त किंमत 6200, कपाटाची सर्वात कमी किंमत 3980, कपाटाच्या किमती चढत्या क्रमाने 3980, 4750, 6200. कपाटाच्या किमती उतरत्या क्रमाने 6200, 4750, 3980, 2980, 3500, 5125 या संख्यांचा चढता उतरता क्रम लावा. चढता क्रम येईल 2980, 3000 आणि 5125. उतरता क्रम येईल म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर, नंतर लहान, नंतर लहान. 5125, 3000 आणि 2980. तर यावर दिलेला स्वाध्याय पाहू आपण. या ठिकाणी खालील संख्यांचा चढता उतरता क्रम लिहा. दिलेल्या संख्यात पहा 2345, 2349 आणि 2347 या संख्येचा चढता क्रम येईल 2345, 2347, 2349 आणि उतरता क्रम 2349, 2347, 2345. पुढची संख्या आहे पहा 6000, 5070 आणि 3007. यामध्ये चढता क्रम येईल 3007, 5070 आणि 6000. उतरता क्रम येईल या संख्येचा 6000, 5070 आणि 3007. पुढच्या संख्यात पहा 5007, 2007 आणि 3007 यांचा संख्यांचा क्रम चढता क्रम येईल पहा 2007, 3007, 5007 आणि उतरता क्रम येईल 5007, 3007 आणि 2007. त्याच्या पुढील संख्या दिलेल्या पहा आपल्याला 1009, 1900 आणि 1090 या संख्यांचा चढता क्रम असणार आहे 1009, 1090 आणि 1900 आणि उतरता क्रम असणार आहे 1900, 1090 आणि 1009. पुढच्या संख्या दिलेल्या आहेत 4180, 6180 आणि 7180 या संख्यांचा चढता क्रम येईल 4180, 6180 आणि 7180 आणि उतरता क्रम येईल 7180, 6180, 4180. पुढच्या संख्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी 2917, 3456, 1357 या दिलेल्या तीन संख्यामधील चढता क्रम असणार आहे 1357, 2917 आणि 3456. उतरता क्रम येईल पहा जसा चढता क्रम लिहिलेला असतो त्याच्या उलट क्रमाने आपण संख्या मांडत केल्यास उतरता क्रम आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल 3456, 2917 आणि 1357. अशा पद्धतीने आपल्याला संख्यांचा चढता व उतरता क्रम लिहिता येईल. पुढे पहा समसंख्या व विषम संख्या या ठिकाणी छोटासा संवाद दिलेला पाहिजे. ठिकाणी ताईमध्ये फुलांचे दोन दोनचे गट करून पाहूया. मायकेल तुला चार फुलं घे, परमजीत तुला पाच, रेशमा तुला सहा, माधुरी तुला आठ आणि मनीषा तुला नऊ फुलं घे. गट केल्यावर फुलं किती उरली ते पण सांगायचं. मायकेल म्हणतो माझ्या चार फुलांचे दोन गट झाले, एक ही फुल उरलं नाही. परमजीत म्हणतो माझ्या पाच फुलांचे दोन गट झाले पण एक फुल उरलं. बघा या ठिकाणी मायकेलची फुलं दिलेली आहेत, परमजीतची फुले, रेशमाची फुले, माधुरीची फुले, मनीषाची फुले. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी परमजीतकडे फुल शिल्लक राहिलेलं दिसून येईल आणि मनीषाकडे सुद्धा एक फुल शिल्लक राहिलेलं दिसून येईल. ताई म्हणते ज्यांच्या फुलांचे दोन दोनचे गट झाले आणि एकही फुल उरलं नाही त्यांच्या फुलांच्या संख्या एका गटात मांडू. गट करताना एक फुल उरलं अशा संख्या वेगळ्या गटात मांडू. एकही फुल न उरलेल्या फुलांच्या संख्याचं गट 4, 6, 8 आणि एक फुल उरलेल्या फुलांचा संख्याचं गट 5 आणि 9. ताई म्हणजे दोन्ही गटातील संख्या नीट पहा, त्यात कोणता फरक लक्षात येतो. रेशमामध्ये 4, 6, 8 या संख्यांना 2 न भागलं तर बाकी उरत नाही आणि 5 व 9 ला 2 न भागलं तर बाकी 1 उरते. मग ताईमध्ये ज्या संख्यांना 2 न भागल्यावर बाकी उरत नाही त्यांना समसंख्या म्हणतात. 4, 6, 8 या समसंख्या आहेत. ज्या संख्यांना 2 न भागल्यावर बाकी 1 उरते त्यांना विषम संख्या म्हणतात. 5 व 9 या विषम संख्या आहेत. खालील संख्या एवढ्या वस्तू, खडे, मणी इत्यादी घेऊन दोन दोनचे गट करून सम संख्या व विषम संख्या ठरवा. या ठिकाणी जो संख्यांचा गट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण खडे किंवा मणी घेऊन आपण सम संख्या आणि विषम संख्या ठरवणार आहोत. सम संख्यांच्या गटात लिहिलेल्या संख्यांच्या एकस्थानचे अंक लिहा, विषम संख्यांच्या गटात लिहिलेल्या संख्यांच्या एकस्थानचे अंक लिहा. या ठिकाणी सम संख्यांच्या गटामध्ये आपल्याला एकस्थानचा अंक 0, 2, 4, 6, 8 हे येतील आणि विषम संख्यांच्या गटात लिहिलेल्या संख्यांच्या एकस्थानचे अंक 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे आपल्याला आलेल्या दिसून येतील. सम संख्यांच्या विषम संख्येच्या
एकक स्थाने नेहमी कोणते अंक येतात ते पहा. सम संख्येच्या एकक स्थानचे अंक 0 2 4 6 8 आणि विषम संख्येच्या एकक स्थानचे अंक 1 3 5 7 9 असे आलेले दिसून येतील. एकक स्थानचे अंक पाहून दिलेले सम संख्या आहे की विषम संख्या ते ठरवा. 35 विषम, 67 विषम, 32 सम, 30 सम, 43 विषम, 34 सम, 51 विषम, 56 सम, 88 सम, 79 विषम. कारण या दिलेल्या संख्येमधील एकक स्थानच्या अंकाचा विचार करून आपण या ठिकाणी सम आणि विषम संख्या ठरवलेल्या आहेत. त्याच्यापुढे पहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. सुरेश म्हणतो, ए विजया सकाळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपल्याकडच्या सगळ्या नोटावर छापलेल्या संख्या इंग्रजीत असतात. विजया म्हणते, खरंच की? पण असं का रे? आपण तर संख्या वेगळ्या प्रकाराने लिहितो. सुरेश, मलाही तोच प्रश्न पडलाय. चल आपण ताईंना विचारू. ताई, सगळ्या नोटावरच्या संख्या इंग्रजीतच का असतात? विजया म्हणते, आणि बहुतेक सगळ्या वाहनावरचे नंबरही. ताई म्हणजे, छान, आधी तुमच्या निरीक्षणाबद्दल तुम्हाला शाबासकी देते. मला आधी सांगा, तुमच्यापैकी कोणी आपला महाराष्ट्र सोडून दुसरीकडे गेला होतात का? विजया म्हणते, हो ताई, आम्ही कर्नाटकात गेलो होतो. ताई म्हणते, तिथल्या दुकानांच्या पाट्या तुला वाचता आल्या का? विजया म्हणते, नाही. ताई म्हणते, त्या आपल्याला वाचता येत नाहीत, कारण त्यांची अक्षर लिहिण्याची पद्धत वेगळी असते, तसं त्यांची अंक लिहिण्याची पद्धत ही वेगळी असते. सुरेश म्हणतो, होत आहे, ते कसं लिहितात? ताई म्हणते, आपण 1 2 3 4 10 असं लिहितो, ते कानडीत कसं लिहितात ते पहा. मग नोटावर 1 2 3 असे अंक लिहिले तर त्यांना ते कसं समजतील? विजय म्हणते, आणि त्यांच्यासारखे लिहिले तर आपल्याला नाही कळणार. ताई म्हणते, बरोबर, म्हणजे नोटावरील संख्या अशा लिहिल्या पाहिजेत की त्या भारतातील सगळ्या लोकांना समजतील. एवढंच नाही तर परदेशातून आपल्या देशात येणाऱ्यांना समजतील. सुरेश म्हणतो, मग आपण दुसऱ्या देशात गेलो तर आपल्याला तिथल्या नोटावरच्या संख्या कळायला हव्या. ताई म्हणते, अगदी बरोबर. म्हणूनच जगातल्या सगळ्या देशांनी असं ठरवलं आहे की नोटांच्या किमती, त्यांचे क्रमांक, आगगाडीच्या, बसच्या व विमानाच्या तिकिटाचे क्रमांक असं सगळं इंग्रजी अंकात छापायचं. विजया म्हणते, म्हणूनच आपल्याकडे बस रिक्षाचे क्रमांक इंग्रजीत लिहिले असले पाहिजेत. आता आलं लक्षात? काय म्हणते, हो ना. संख्या इंग्रजी अंक वापरून लिहिल्या की जगातल्या सगळ्या लोकांना समजतात, म्हणून इंग्रजी अंकांनाच आता आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात. हे अंक तुम्हाला माहीत आहेत. पुढील इयत्तामध्ये तुम्हाला हेच अंक वापरायचे आहेत. यामध्ये पाच देवनागरी संख्या दिलेल्या आहेत, देवनागरी संख्या चिन्ह दिलेले आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या देवनागरी संख्या चिन्हांचा वापर करून आपण मराठीमध्ये अंकलेखनाचा अंकलेखन संख्यालेखन करतो. त्यापुढे पहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून आपण इंग्रजीमध्ये लेखन करतो. त्याचबरोबर पुढे पहा देवनागरी संख्या चिन्हात काही संख्या दिलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सुद्धा काही संख्या दिलेल्या आहेत. बघा, संख्यांचे वाचन व अक्षरात लेखन 4536 याचे वाचन 4536 असे करतात. 27105 याचे वाचन 27105 असे करतात. 64089 याचे वाचन 64089 असे करतात. या ठिकाणी हे दिलेले संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेले आहेत. त्यावर सध्या आपण पाहूया खालील संख्या वाचावा अक्षरातल्या. 20504, 97487, 30008, 4879, 6405, 893 अशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये संख्यांचं लेखन वाचन करता येईल. दुसरा पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह तुम्ही कोठे कोठे बघितले आहेत त्याला? तर मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आताच बघितलं की बसवरती, दुकानावरती किंवा नोटांवरती छापलेले असतात. अनेक ठिकाणी आपण परदेशात, दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे लिहिलेली आपल्याला दिसून येतील. त्यापुढील वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय अंकात लिहिलेल्या किमती पहा व वाचा. बघा, वस्तू ज्या वेळी आपण एखाद्या मॉलमध्ये, दुकानामध्ये किंवा बाजारामध्ये जातो त्या ठिकाणी वस्तूंच्या किमती लिहिलेल्या असतात, त्या सुद्धा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहिलेल्या असतात. अशा प्रकारे आपण संख्याज्ञान भाग 2 इयत्ता 4 हा पाठ अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यासला आहोत. सर्वांनी माझा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.